सोलापूर महानगरपालिकेचे विधान सल्लागार अरुण नागनाथ सोनटक्के यांना 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागानं सापळा रचून रंगेहात पकडलंय. सोलापूर महापालिकेच्या हद्दवाड भागातील एका जागेसंदर्भात सोलापूर महानगरपालिका उपायुक्तांकडे तक्रार आली होती. या प्रकरणी उपायुक्तांनी अभिप्राय घेण्यासाठी महापालिकेच्या विधान सल्लागार अरुण नागनाथ सोनटक्के यांच्याकडे प्रकरण पाठवलं होतं. त्यानंतर या प्रकरणामध्ये अभिप्राय तक्रारदाराच्या बाजूने करून देण्यासाठी विधान सल्लागार अरुण सोनटक्के यांनी 50,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारदारानं सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी केली होती. विधान सल्लागार अरुण सोनटक्के यांनी शुक्रवारी रात्री 11 वाजता सोलापूर जिल्हा न्यायालयासमोर पैसे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले. यावेळी ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरचे उप अधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, सहाय्यक फौजदार नीलकंठ जाधव, श्रीरंग सोलनकर, हवालदार चंद्रकांत पवार, पद्मानंद चंगरपल्लू, पोलीस शिपाई सिद्धाराम देशमुख, श्याम सुरवसे आदींनी केली आहे. सोलापूरहून विश्वनाथ बिराजदार, एसटीव्ही महाराष्ट्र न्यूज.